हेलो मित्रांनो, आज एक नवीन कथा घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. लेखक अजिंक्य पंडित. कथा सुरू करूया. उन्हाळा येवना संपत आला असावा. बाबांची पुन्हा बदली झाली आणि मी चौथीच्या वर्गातून पाचवीच्या वर्गात गेलो. एका नवीन शाळेत गेलो होतो. पुण्याच्या जोशीवाड्यामध्ये जेव्हा मी दाखल झालो त्याआधी तिथे अजून चार कुटुंब राहत होती. मस्त मोठा वाडा होता आमचा, टिपिकल पुणेरी शेजारी. आणि वही पुस्तकांच्या कव्हरवर असलेल्या स्टिकरसारखं सगळं कसं अगदी नवीन नवीन. शेजारी असणारे कुटुंब तुलनेनं आमच्यापेक्षा थोडीशी सधन होती. सकाळी एकमेकांच्या नावाने आरोळी देत चार पाच मुलं मुली शाळेला जाताना एकत्र बाहेर पडायचो. लपून छपून एकमेकांकडे बघत हळूहळू ओळखी सुद्धा व्हायला लागल्या. सोमेश्वर, त्याची चष्मेवाली बहीण पिंकी, मग समोर अगदी प्राईम लोकेशनला अगदी बाजूलाच अनिरुद्ध राहायचा, आणि श्रेया कोपऱ्यात असलेलं पारिजातकाचं झाड जणू खिडकीतून डोकवतंय असं वाटायचं. तेच तिचं घर. तिच्या उंबरट्यासमोर चैत्र रांगोळी काढलेली असायची. ऍडमिशन एका शाळेत असल्यामुळं ओळख आणि नंतर गट्टी जमली. आम्ही सगळे बेस्ट फ्रेंड झालो होतो. दिवस पाठशिवणीच्या खेळासारखे भरभर संपत चालले होते. पावसाळा सुरू झाला आणि बैठे खेळ खेळायला सुरुवात झाली. सगळेजण एकमेकांच्या घरी जायला लागलो. रविवारचा दिवस, कॅरम, आईनं बनवलेले पोहे आणि टीव्हीवर ठरलेलं असायचं शक्तिमान. आमचे नवीन खेळ सुरू झाले. मग टीव्हीवरच्या पात्रांसारखं आमचे खेळ सुद्धा बदलून जायचे. एक हात वर करून झुप 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 आवाज करत, तोंडानं आवाज करत, गोल गोल गिरक्या मारत मी शक्तिमान व्हायचो. श्रेया गीता आणि अनिरुद्ध गंगाधर, सोमेश्वर सम्राट किल्लीवेश वगैरे काहीतरी व्हायचं. कधी लाईट गेली तर वाड्यात जोर जोरात ओरडत अंगणात येऊन ओरडायचा, ओरडत फिरायचा, अंधेरा कायम राहील. आम्ही सगळे खूप हसायचो. आम्ही मोठे होत गेलो आणि निळ्या डोळ्यांची श्रेया मला आवडू लागली. हे कळायला खूप वेळ लागला, पण पहिलं प्रेम होत ते. प्राजक्त मोहरायला सुरुवात झाली होती. अनेक दिवस हातात पेढ्याचा पुडा घेऊन आले. मला जर्नलिझमसाठी ऍडमिशन मिळाले, मुंबईला चालले वगैरे वगैरे बडबडत होती. ती बोलत राहिली. मी हातातला पेढा बघत विचारात बुडून गेलो. वाटलं सांगावं सांगावं का मनातलं, पण तिचं जर्नलिस्ट व्हायचं स्वप्न त्यावेळी जास्त महत्वाचं वाटलं मला. त्या दिवशी आम्ही खूप खूप फिरलो. जणू दिसून चाललेल्या वेळात काहीतरी शोधत होतो आम्ही. सारखं राऊंड राऊंड वाटत होतं, काहीतरी चुकतंय काहीतरी चुकतंय, पण काही ते कळत नव्हतं. तिला बस स्टँडवर सोडून परत येत असताना श्रेयाने स्वारगेटवर चोरलेली नजर, लपवलेला चेहरा. काहीच अर्थ लागला नाही. काही दिवसानंतर पिंकी आणि सोम्या पण कोकणात राहायला गेले. मी आणि अनिरुद्ध इंजिनिअरिंग पास झालो. एक दिवस आण्या पळत आला आणि म्हणाला जॉब फिक्स झालाय. मग तो चला वगैरे नेहमीप्रमाणे फिल्मे बडबड सुरू झाली त्याची. उद्याच बोलवलंय वगैरे म्हणाला.
मी नंतर पुण्यातच जॉब करू लागलो. सेटल झालो. श्रेयाला हळूहळू विसरू लागलो होतो मी, म्हणजे असेन बहुतेक. काहीतरी आठवायचं, तिची आठवण करून देणाऱ्या बऱ्याच गोष्टी सतत समोर दिसायच्या. वाड्यातून सगळी कुटुंब आता पांगली होती जवळपास. सगळेच जण वेगवेगळीकडे राहायला गेलो होतो. त्यानंतर दोन एक वर्ष झाली असावीत, एका रविवारी निवांत घरी इंटरनेटवर काहीतरी सर्फिंग करत होतो. शक्तिमान, सुपर हिरो असं काहीतरी बघताना डोळ्यासमोर ते नाव आलं, श्रेया, श्रेया परांजपे. मी पटकन फेसबुक उघडून श्रेया परांजपे नाव सर्च करू लागलो. प्रोफाईल सापडलं पण आनंद खूप वेळ नाही टिकला. मॅरिड स्टेटस अपडेट झालं होतं. मी बराबर तिच्या पोस्ट पाहू लागलो आणि जवळपास 6 महिन्यापूर्वीच्या एका पोस्टवर स्थिरावलो. तिच्या लग्नाचा फोटो होता तो. आणि नवरा कोण होता माहिती? तोच गंगाधर आणि रुद्ध. मी पोस्टवर एक कमेंट पोस्ट केली, कॉंग्रॅच्युलेशन गीता आणि गंगाधर, विश यू हॅप्पी मॅरिड लाईफ. आणि त्याच संध्याकाळी तिचा त्या कमेंटला रिप्लाय आला, सॉरी शक्तिमान.